आपल्या फिटर एक्सपर्ट चॅनल मध्ये फिटरचं जे सर्वात महत्त्वाचं मार्किंग आणि मोजमापनाचं साधन आहे ट्राय स्क्वेअर, या ट्राय स्क्वेअरची माहिती पाठवतो. हा ट्राय स्क्वेअर फिटर वर्कशॉप मध्ये खूप महत्त्वाचा असतो. वर्कपीसला कट केल्यानंतर, म्हणजे रॉ मटेरियल कट केल्यानंतर, त्याला फाईलच्या सहाय्याने वेगवेगळे आकार देताना सुरुवातीला त्याच्या सर्व बाजू मार्किंग करण्यासाठी समांतर, म्हणजे स्क्वेअरनेसमध्ये आणि 90° राईट अँगलमध्ये तयार करण्यासाठी, करताना चेक करण्यासाठी या ट्राय स्क्वेअरचा उपयोग केला जातो. आज आपण या ट्राय स्क्वेअरचे पार्ट्स, मटेरियल आणि त्याचे वर्गीकरण आणि त्याचा उपयोग या सर्व गोष्टी आपल्या चॅनलमध्ये पाहणार आहोत. आता हा जो ट्राय स्क्वेअर असतो, या ट्राय स्क्वेअरचे दोन पार्ट असतात, ब्लेड आणि दुसरा स्टॉक असतो. ट्राय स्क्वेअरचे ब्लेड या स्टॉकमध्ये बसवलेलं असतं. हे ब्लेड 90° दोन्ही बाजूला चेक करत या ठिकाणी बसवलेलं असतं. ब्लेड हे स्टॉकमध्ये बसवलेलं असतं. आता हा जो ट्राय स्क्वेअर असतो, या ट्राय स्क्वेअरचे दोनच पार्ट असतात, ब्लेड आणि स्टॉक. आता हा जो ट्राय स्क्वेअर असतो, या हा ट्राय स्क्वेअर कठीण केलेल्या स्टीलपासून, म्हणजे हार्डन स्टीलपासून बनवलेला असतो. ट्राय स्क्वेअरची लांबी, म्हणजेच वर्गीकरण, ट्राय स्क्वेअरचे स्पेसिफिकेशन हे या ब्लेडच्या लांबीवरून केलं जातं. म्हणजे ज्या लांबीमध्ये ब्लेड असेल त्यावरून हे ट्राय स्क्वेअर आपण ओळखतो. एखाद्या दुकानामध्ये जर गेलं तर या ट्राय स्क्वेअरच्या ब्लेडच्या लांबीवरून आपण त्याची साईज त्या ठिकाणी सांगत असतो. आता ही ट्राय स्क्वेअरची जी साईज असते, ही साईज, म्हणजे या ब्लेडची लांबी 100 mm, 150 mm आणि 200 mm असते. 100 mm, 150 mm आणि 200 mm ही ट्राय स्क्वेअरच्या ब्लेडची लांबी असते. या लांबीमध्ये आपल्याला हे ट्राय स्क्वेअर मिळत असतात. ट्राय स्क्वेअरचे आता या पुढे ट्राय स्क्वेअरची जी ॲक्युरसी असते, म्हणजे त्याची मोजमाप करण्याची अचूकता, ही 0.002 mm प्रति 10 mm लांबीमध्ये, 10 mm लांबीमध्ये 0.002 mm एवढी ॲक्युरसी या ट्राय स्क्वेअरची असते. आता या ट्राय स्क्वेअरचे वेगवेगळे उपयोग पाहिजे आपल्याला, म्हणजे वर्कशॉपमध्ये कशा प्रकारे केलं जातं. तर या ट्राय स्क्वेअरच्या उपयोगामध्ये पहिला जो आहे बा, स्क्वेअरनेस चेकिंग, म्हणजे समांतरपणा चेकिंग. ट्राय स्क्वेअरचा उपयोग करताना एक भाग दुसऱ्या भागाशी 90° म्हणजे समांतर आहे का, पॅरलल आहे का हे तपासण्यासाठी या ठिकाणी बा, हा वर्कपीस आहे, ज्याला आपण वर्कपीस म्हटलेलं आहे. या वर्कपीसची एक बाजू दुसऱ्या बाजूशी कशा प्रकारे समांतर आहे, स्क्वेअरनेसमध्ये आहे, ते चेक करण्यासाठी या ठिकाणी हा ट्राय स्क्वेअर आपण लावून ठेवलेला आहे. ट्राय स्क्वेअरचा हा वरच्या भागाला ब्लेड आहे, खालच्या भागाला स्टॉक आहे. या प्रकारामध्ये ट्राय स्क्वेअर या ठिकाणी समांतरपणा चेक करण्यासाठी वापरला जातो. आता या ट्राय स्क्वेअरचा दुसरा उपयोग ब्लॅडनेस चेकिंग. वर्कपीसचा जो सपाट पृष्ठभाग आहे, सपाट पृष्ठभाग म्हणजे या ठिकाणी पहा, वर्कपीसचा सपाट पृष्ठभाग आहे, हा समांतर आहे का, हा चेक करण्यासाठी ब्लेडचा खालचा भाग आपण त्या ठिकाणी ठेवून हा ब्लॅडनेस चेक करतो. या ट्राय स्क्वेअरचा तिसरा जो महत्त्वाचा उपयोग आहे, या ट्राय स्क्वेअरच्या सहाय्याने एका रेषेला समांतर 90° दुसरी रेषा आखण्यासाठी, म्हणजे राईट अँगलमध्ये रेषा आखण्यासाठी वर्कपीसच्या पृष्ठभागावर मार्किंग करण्यासाठी या ट्राय स्क्वेअरचा उपयोग होत असतो. आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे मार्किंग लाईन अँड 90° 90° आता या ट्राय स्क्वेअरचा अजून एक या ठिकाणी एक भाग असतो, त्याला आपण या ठिकाणी बारीक असा ग्रूव्ह तयार केलेला असतो. या ग्रूव्हचा उद्देश त्या ठिकाणी मोजमाप करताना या वर्कपीसचा जो पेज असते, ही कोपरा या ठिकाणी जर बर असेल तर या कॉर्नरमध्ये ती बर अडकते आणि आपलं मोजमाप अचूक येतो. अशा प्रकारे आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून फिटर एक्सपर्ट चॅनलमध्ये ट्राय स्क्वेअर या फिटरच्या मार्किंग आणि मोजमाप करण्याच्या अतिशय महत्त्वाच्या अशा साधनाची माहिती पाहिली. तुम्हाला माझे लेक्चर आवडल्यास माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.